स्वागत आहे तुमचे आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग होणार आहे खूप जास्त इंटरेस्टिंग। ऍक्च्युली हा मी एक दिवस अगोदर स्टार्ट करत आहे, म्हणजे सोमवारचा संध्याकाळी, आणि उद्या मंगळवार, म्हणजे उद्या आहे हरतालिका। तर जसं तुम्हाला माहिती आहे की मी फुल टाइम वर्क करते, तर मला पॉसिबल नाही होणार सगळं एका दिवशी करणं। तर मी आता सगळ्या पूजेला लागणाऱ्या ज्याही वस्तू आहे त्या मी आता आणणार आहे। विहानाचे पप्पा बाहेर गेलेले, तर आता फक्त विनू आणि विनूची मम्मा। आता आम्ही चाललोय वस्तू घ्यायला, पूजेच्या वस्तू घ्यायला। हो, आणि माझी मटकू छान रेडी झालीये। हा, क्यूट दिसते एकदम क्यूट। हा, न्यू न्यू। हा, हे बघ, टिक्की पण लावली, केस पण विंचरलंय, क्यूट दिसते छान। चिकलू ग चिकलू, तू माझी शोनी, तू माझी मोनी, तू माझी निन्नू, तू माझी मिन्नू। विनू पादे, चला जायचं आता आपण। हा, आपल्याला बास्केट घ्यायची, थांब बास्केट। आता संध्याकाळचे ना 6:30 वाजलेले, वेदर बघणार बाहेर एकदम मस्त आहे। पण हे ना आपल्याला अंधार पडायच्या अगोदर आहे ना फुलं वगैरे तोडायचे। तर 5 प्रकारचे नवीन नवीन फुलं आपल्याकडे, आंब्याचे पानं वगैरे घेतात, पण आता माझ्याजवळ जे अवेलेबल आहे ते मग मी घेईल। तर इथं बघा फुलं दिसत आहेत, आपण हे फुलं तोडून घेऊया। मला पूर्ण हेल्प केलेली आहे आणि आमच्या सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहे। आणि इथे ना माती पण घेतलेली मी, आपला पिंड बनवायला लागेल। चल विनू, चला। आता मी संध्याकाळचं जेवते, संध्याकाळी मी ना 2 पालकचे पराठे कढी घेतलेली आहे। उद्या दिवसभर उपास असेल तर म्हटलं आता जेवण मी पोटभर करून घेऊ, म्हणजे मग मला भूक नाही लागणार। आणि विनायाचा न्यू लुक बघा, विनायक। हे तुम्ही 4-5 मिनिटांपूर्वी तिला फुल केसांचं बघितलं होतं, पण आता तिचे केस गेले कापून टाकले गेले। तुला आवडले न्यू हेअरकट? आई मी अर्ली मॉर्निंग पूजा करणार आहे, तर मी जी आपली पिंड बनवण्यासाठी जी माती आहे ती धुऊन आणि अशी टिश्यू मध्ये निथळायला ठेवलेली आहे। तर लास्ट टाइम काय झालं होतं, मी ना इमिजिएटली माती धुतली होती आणि लगेचच ती पिंड बनवली होती, तर थोड्या वेळाने ना असं पाणी झिरपायला लागलं होतं, तर त्यामुळे मग मी हे असं केलेलं आहे। आणि जिथं मी पूजा करणार आहे तिथं पण मी सगळा सामान जो आहे लागतो तो सगळा ठेवलेला आहे। फक्त आता आहे ना जे पंचामृत आहे ते अर्ली मॉर्निंग मी जेव्हा उठेल तेव्हा बनवेल। हे सगळं बनवण्यामागे, म्हणजे आदल्या रात्री प्रिपरेशन करण्यामागे गोष्ट माझी फक्त एवढीच आहे की मी पहाटे मग पूजा करून आणि मग परत मग मला जॉबला जायचं आहे। आणि एवढं सगळं आवरून, म्हणजे आज आहे ना मी घरी आलेले, अजिबात आराम नाही केला, कंटिन्यू काम करत राहिली। तर आता तुम्ही बघू शकतात 8:30 वाजलेले आहे आणि सगळं आवरलं गेलेलं आहे। आता मी झोपते, मग अर्ली मॉर्निंग 5 वगैरे उठेन, आता बघू कसं उठायचं। आणि मी तर काय यूट्यूबवर मला एक चॅनल माहिती आहे त्यांचीच पूजा लावून देते, तर माझी पूजा पण होऊन जाईल। मग एकदे सगळं झालेलं आहे, विनू खाली खेळते, मग खाली खूपच आवडून ठेवला तिने। मी मुद्दाम पाठवर मांडणार आहे, म्हणजे पूजा खाली मांडायला काय नाही, पण आमची विनू कधी पण अटॅक करेल आणि सगळं खराब पण टाकेल। आणि पूजा झाल्यावर मी जॉबला जाणार आहे, म्हणून मग मी क्विक मध्ये इथं सोमवारच करणार आहे पूजा। तर इथं मी 5 फळं घेतलेले आहे आणि माझ्या माहेरी ना काकडी युज करतात, नाही का, म्हणजे उपवास काकडीने सोडतात। तर हे पार्वती मातेसाठी सगळा श्रृंगार आहे, काजळ, बांगड्या आणि म्हणजे काळीपोत, टिकली, हळदी, कुंकू आणि हे वस्त्र आहे। वस्त्र याला आहे ना मी आता हळद लावून घेईल, कारण की जे रंगीत वस्त्र जे असतात ते पार्वतीसाठी असतात आणि पांढरा जो वस्त्र असतात ते महादेवासाठी असतात। हे जे 5 वर्ष आहे ते महादेवासाठी आहे। त्यानंतर मी पंचामृत पण रेडी आहे, जी काल मी तुम्हाला दाखवलं माती, आता व्यवस्थित पाणी वगैरे उघडलेलं आहे, तर आता आपल्याला पिंड वगैरे बनवायचे आहे। पाणी आणलेलं आहे मी,
हे फुलं हे कालच आणलेली होती मी पानं वगैरे. तर चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि मी ना युट्यूबवर बघितलेली आहे एक पूजा, तर मी नेहमी त्यांची पूजा फॉलो करत असते. अशी बॉर्डर करून घेतलेली आहे. तर पिंड काढलेली आहे, इथं गंगा काढली आहे. इथं पार्वतींनी त्यांच्या सखीं सोबत ही व्रत केलेलं होतं, म्हणून पार्वती माता आणि त्यांच्या सखी आहे. आणि हे नंदी महाराज आहे, आणि हे जे ते गणपती आहेत. तर चला आता आपण पूजेला स्टार्ट करूया. मांडणी मस्त झाली. पूर्ण पूजा झालेली आहे, आरती पण झाली, आणि कथा पण ऐकून झालेली आहे. कथा आहे ना मी नेहमी युट्यूबवरच ऐकते, आणि युट्यूब खरंच आपल्यासाठी खूप भाग्यवान आहे. बघा ही पूजा पूर्ण झालेली आहे. सगळ्या प्रकारचे पानं ठेवलेले. मी शिवलिंगाला पांढरं फुल वाहिलं, कारण की मला माहिती आहे गणपतीजींसाठी दुर्वा आणायला जमलं नाही. आणि इथं पार्वती आणि त्यांच्या सखींना मी सगळे शृंगार पण दिलेले आहे, आणि त्यांचे एक वस्त्र वगैरे पण दिलेले आहे. आणि हे जे एक वस्त्र आहे ते गणपतीजींसाठी आहे. तर माझी आता पूजा झालेली आहे, आता मला पटकन निघलं पाहिजे. दोन फ्रुट्स घेऊन चाललेली आहे, पण नॉर्मली मी ना उपवासाच्या दिवशी ट्राय करते कमी खायचं, पण सेफ साईड जर इनकेस मला भूक कंट्रोल झाली तर. आणि आज मी दिवसभर गरम पाणी पिल की जेणेकरून मग आपलं जे पोट आहे ते भरल्यासारखं राहतं, भूक लागत नाही. चार वाजले आणि फायनली माझा जॉब संपला आहे. आणि मी जस्ट इथं बघितलं माझी टिकली पडली वाटत. आणि मला आहे ना काय माहिती, माझ्या कपाळावर आहे ना टिकल्या अशा व्यवस्थित राहतच नाही. चला जावं, अले 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 मी जात नाही आतमध्ये. चला आता आपण घरी गेल्यावर भेटूया. आता मी चहा पिणं चालू आहे, चहा घेते कारण की दिवसभर नुसतं गोड 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 गोड, तोंड पण खूप खराब होऊन जातं. आणि मी ना ऑन द वे येताना इंडियन ग्रोसरीत नाही ना राजगिऱ्याचे लाडू पण घेऊन आली. लाडू नाही म्हणताय ते रोल आहे, आणि आमच्या यांना फार आवडतात. तर आल्या आल्या ते इतके खुश झाले विचारू नको. संध्याकाळचं आमचं सगळं आवडलं गेलेलं आहे. आणि उद्या गणपतीजी येणार आहेत, त्यांची कुठे बसवायची आहे काय आहे आमचे आयोजन प्रिपरेशन असं काय झालेलं नाही आहे. तर आता बस छोटंसं डेकोरेशन करणार आहे, आम्ही खूप मोठा तामझाम नाही करणार आहे. तर आम्ही ना आता इंडियन ग्रोसरीमधून ना हे डेकोरेशन घेऊन आलेलो आहे. किती पे केले आपण याला? हे $20 फक्त, जवळपास $1,000-1,200. ऑब्व्हियसली इंडियापेक्षा महागच पडते इथं. आणि गणपतीची मूर्ती आपल्याला $35-35 मिळाली. आणि ही माझी आजची पूजा. तर असं काही डेकोरेशन वगैरे करायला लागलं की लहान मुलं पण खूप एक्साइटेड होऊन जातात. हे बघा एकदम विहान पण एकदम हे एक्साइट झाली आहे. आता संध्याकाळचे ना ऑलमोस्ट 8:45 होऊन गेले, आणि आल्यानंतर ब्लॉग स्टार्ट करू पण काही झाला नाही. अचानक मला काय माहिती आल्यानंतर थोडं डाऊन वाटायला लागलं, उपाशी त्यामुळे नाही पण थोडंसं. मग संध्याकाळी मी ना राजगिऱ्याचे लाडू आणलेले होते, ते खाल्ले. आणि आजचा लुक मी तुम्हाला दाखवला नाही, तर हा आज मी जॉबला जाणार होती म्हणून मग मी ना असा प्रोफेशनल कुर्ता घातला होता. ॲक्च्युली हा जो कुर्ता आहे ना सगळीची जी शो आहे ना तो सगळा हातावर एकदम मस्त दिसतो ॲक्च्युली. आणि हे पण मस्त आहे बघा ना हे हाताचे लटकन, आणि म्हणजे त्यामुळे ना असं छान म्हणजे डिसेंट लुक आलेला ॲक्च्युली. तर दिवसभर मी हाच घातला होता,
आणि बस म्हणजे तरी मी तर फार साधी आहे, पण माझ्या माहेरी तर इतका मोठा सण असतो हा, सणच म्हणायचा. इव्हन माझ्या बहिणीने पण मला फोटो वगैरे पाठवले, खूप छान शेतीने नवीन नवीन साड्या सगळे नाही का फुल तयार बियार होऊन जातात पूजेला. मी खूप मिस करते ऍक्च्युली. मी मला माहित नाही मी लास्ट टाइम कधी माझ्या माहेरी ही पूजा केली होती. पण बस आजचा ब्लॉग इथपर्यंत तसा होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि परिवाराची काळजी घ्या. बाय.